नमस्कार, मी रानिका स्लिवाल, एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास. महापालिका हद्दीत शहर व उपनगरात सार्वजनिक गणेशोत्सव 2021 साजरा करण्यात येणार आहे. कोविडमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन शासनाने केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांनी मनपा आणि स्थानिक प्रशासन यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. यासाठी महापालिकेने गणेश मंडळांना मंडळ परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली असल्याची माहिती महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिली. सर्वप्रथम मी आपल्या येणाऱ्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आता जी आपली शांतता समितीची बैठक झाली, या बैठकीमध्ये महापालिकेच्या गणेश मंडळांना परवानगीबाबतचा जो विषय होता, याबाबत मी आपणाशी जी चर्चा केली त्याप्रमाणे महामंडळ गणेश मंडळांचे जे काही अर्ज येतील त्यांना तात्काळ परवानगी देण्यात येईल. ज्या काही आपल्याला परवानगी देण्यामध्ये जे काही अटी होत्या, त्या अटी निश्चितपणाने महापालिका शिथिल करत आणि आलेला अर्ज आणि दिलेली परवानगी ह्याच्यामध्ये काही मिनिटाचाच अंतर असू शकेल असं मी आपणाला सांगू इच्छितो. अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने मी आज असं जाहीर करते की कोविडचा संसर्गजन्य आजार असल्यामुळे आपण हा गणेशोत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करणार आहोत. यामध्ये मी सर्व आयुक्तांना सर्वांना सूचना देण्यात दिलेली आहे की जे गणेश मंडळांचे जे डिपॉझिट असेल ते घेतले जाणार नाही आहे आणि हा गणेशोत्सव अतिशय साध्या पद्धतीने आपण साजरा करणार आहे. त्यामुळे ज्या सुविधा असतील आपण ते साध्या पद्धतीने साजरे करणारे गणेश मूर्तीही आपण साधारण आता सांगितल्याप्रमाणे मी ते आता एक तासात परवानगी जाहीर करणार.